आम्ही फसवलो, आम्ही चूक केली, आमच्या चुकीचं एवढं मोठं फायदा तुम्ही उचलू नका. एक दिवस ते चूक दुरुस्त होईल. सुधीर मुनगंटीवार सारखे म्हणले, आमची चूक झाली, आमची चूक झाली, आता माफी नाही. नाही ना, उजव्या कानाला मी असतो, डाव्या कानाला बाळासाहेब असतात. माफी नाही ना, माफी नाही ना. कधी संधी मिळाली तर असं वागू नका, कारण कधी कधी काट्यानी काटा काढला जातो. मी उपमुख्यमंत्र्याची शपथ घेण्याच्या आधी ही सात लोक होती ना, त्यावेळेस हे झालेले, त्याच्यामुळे माझं काही चाललं नाही. सात लोक होती त्यावेळेस हे केलं, त्याच्यामुळे आपण कुणी नव्हतो. नाही चालत साहेब, नाही चालत. अध्यक्ष महाराज, मुख्यमंत्री महोदयांचं आश्वासन तरी मनापासून पूर्ण करायचं. अरे ते नसते तर तुम्ही नसते ना, ते आहेत म्हणून तुम्ही आहे. 2013-14 मध्ये त्यावेळेस सरकार होतं पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखालचं, आणि त्यावेळेस 25-15 मध्ये 1600 कोटी रुपये त्या ठिकाणी निधी दिलेला होता, आणि त्याच्यातनं 1100 कोटी रुपयाला 1600 पैकी स्थगिती देण्यात आली. आता जे त्यावेळेस झालं ते थोडस यावेळेस झालं. थोडस शेवटी काय, इथल्याही आमदारांना वाटलं आता आम्ही आमदार झालो, आम्हाला काहीतरी 4-4 कोटी तरी द्या. यांची तर चांदीच झाली, त्याच्यावर ते म्हणले मग अशी वृत्तपत्र चांदी झाली म्हणून. कसं 31 मार्चच्या आधी यांना 4-4 कोटी रुपये मिळाले, पण मी त्यांना सांगितलं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, ह्यांना 4-4 कोटी दिले तर ह्यांना तरी 1-1 कोटी द्या, अजिबातच काही देऊ नका असं नका करू, आणि त्या पद्धतीनं काही प्रमाणामध्ये दिले. ही पण गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवावी. आणि परत कधी संधी मिळाली तर असं वागू नका, कारण कधी कधी काट्यानी काटा काढला जातो. कधी कधी आपली म्हण आहे, 4 दिवस सासूचे असले तर सुनेचे 4 दिवस येतात. अध्यक्ष महोदय, ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणताय ती गोष्ट खरी आहे, शेवटी तुम्ही पण लोकांचं प्रतिनिधित्व करतात, असा दुजेपणा करून चालत नाही. पण ते मी उपमुख्यमंत्र्याची शपथ घेण्याच्या आधी ही सात लोक होती ना, त्यावेळेस हे झालेले, त्याच्यामुळे माझं काही चाललंच नाही. सात लोक होती त्यावेळेस हे केलं, त्याच्यामुळे आपण कुणी नव्हतो. नाही नाही, नाही चालत साहेब, नाही चालत. असं सारखं किती काही तुम्ही म्हणलं, सारखं ह्यांचं चालतं, किंवा सुधीर मुनगंटीवार सारखे म्हणले, आमची चूक झाली, आमची चूक झाली, आता माफी नाही. नाही ना, आता सारखं उजव्या कानाला मी असतो, डाव्या कानाला बाळासाहेब असतात. माफी नाही ना, माफी नाही ना. अध्यक्षमध्ये गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु शेवटी वेगवेगळे पक्ष असतात, वेगवेगळी राजकीय भूमिका असती, वेगवेगळे विचारधारा असती. माझं म्हणणं असं आहे, असं म्हणून 5 वर्ष तिथं काढली तरी चालती, असं करूनच तुम्हाला मागची सांभाळावी लागतील. अरे चोर होणार रे, होणार रे, होणार रे, नाही तर ती कवाच उतरतील, काय करायचंच नाही, पटापटापटा इकडे तिकडे जातील. अध्यक्ष महोदय, जास्त त्याच्याबद्दल बोलत नाही. अध्यक्ष महोदय, इकडं तर ज्योतिरादित्य सिंधिया होणार नाही, तिकडंच कुणीतरी होईल तेवढं लक्ष ठेवा, कारण काही काही गैरहजर आहेत, जरा त्यांच्यावर लक्ष ठेवा. मान्य आहे ना, मी कुठं नाही म्हणतो, जे केलं ते मान्यच आहे, मी लपून करत नाही, समोर करतो. आणि तिथंही केलं, नंतर तिथंही सोडलं, आणि इकडे आलो, इथंही मजबूत बसलेलं.